हॅलो रेवन गाईज वेलकम बॅक टॉन द व्हिडिओ सोगेच आज शेडोमध्ये मी तुम्हाला पूर्ण एक्सपेक्टेड ॲडमिशन शेड्यूल सांगणार आहे म्हणजे कुठल्या प्रोसेसला तुम्हाला किती दिवस लागणार आहेत हे सगळं मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे आणि कोणत्या प्रोसेसला तुम्हाला काय काय करायचं आहे पूर्ण डिटेलमध्ये ह्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे सो ही व्हिडिओ तुम्ही कंप्लिटेड शेडपर्यंत बघा कारण की ही व्हिडिओ खूपच इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे सो जर तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लवकरात लवकर तुम्ही लाईक करून घ्या सो चला ह्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिली स्टेप असणार आहे तुमची ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगची आणि त्यासोबत तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण करायचं आहे म्हणजे ज्यावेळी तुमची ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म फिलिंग सुरू होईल त्यासोबत सायमल्टेनियसली तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट वेरिफिकेशन सुद्धा करायचं आहे आता अजून इंजिनियरिंग फार्मसी आणि बी एस सी ॲग्रिकलचर ह्यांच्यासाठी अजून अॅप्लिकेशन फॉर्म फिलिंग सुरू झालेले नाही आहे ॲडमिशन प्रोसेससाठी जेव्हाही चालू होईल मी तुम्हाला अपडेट करेन आता ॲक्च्युली मी ज्यावेळी व्हिडिओ बनवतोय त्यावेळेपर्यंत तरी अजून चालू झालेले नाही आहे पण जेव्हा मी ही व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळी चालू होईल की नाही हे मी सांगता येत नाही बट जेव्हा चालू होईल मी तेव्हा लगेच तुम्हाला अपडेट करणार आहे सो so, त्यामुळे टेन्शन घेऊ नका सो so, जी ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस असते ही तुमची जास्तीत जास्त दोन आठवडे चालू असते म्हणजे टू वीक्स तुम्हाला दिले जातात तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करण्यासाठी आणि त्यासोबत तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करण्यासाठी आता डॉक्युमेंट व्हेरीफाय करण्यासाठी म्हणजे काय आता जे डॉक्युमेंट तुमच्याकडे आहेत ते डॉक्युमेंट तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगमध्ये तुम्हाला एंटर आहेत म्हणजे तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म फिलप करताना त्या तिकडे तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे बट त्यासोबत तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड करत आहे तेच डॉक्युमेंट तुम्हाला एका जवळपासच्या एफ सी सेंटरमध्ये जाऊन ते डॉक्युमेंट तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहेत आता जाता एफ सी सेंटर म्हणजे काय एफ सी सेंटर म्हणजे एक कॉलेज असतं त्या तिकडे सर असतात आणि ते सर तुमचे जे पण डॉक्युमेंट आहेत हे तुमचे वे फिजिकली व्हेरीफाय करतात म्हणजेच ते बघतात की ह्या डॉक्युमेंटमध्ये सगळे नेम बरोबर आहे का जे पण काही डिटेल्स आहेत हे सगळे बरोबर आहेत का ते हे सगळं त्या डॉक्युमेंटवरती चेक केलं जातं सो हे सगळी असतं तुमची व्हेरिफिकेशन प्रोसेस सो जसं मी तुम्हाला सांगितलं ह्या स्टेपला तुमचे जास्तीत जास्त टू वीक्स तुम्हाला दिले जातात म्हणजे टू वीक्स तुमच्या हातामध्ये असतात ही सगळी प्रोसेस करण्यासाठी आता त्यानंतर हे टू वीक्स झाल्यानंतर तुमची एक प्रोविजनल मेरिट लिस्ट येते म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला समजतं की तुमच्या किती रँक आहे तुम्हाला किती रँक दिलं आहे म्हणजे स्टेट रँक पर तुमच्या कॅटेगरी वाईज रँक तुमचं होम युनिव्हर्सिटी रँक हे सगळे रँक तुमचे ह्या प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये दिले जातात आता ही जी प्रोविजनल मेरिट लिस्ट आहे जेव्हा तुमची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग संपते त्याच्या दोन तीन दिवसानंतर ही तुमची प्रोविजनल मेरिट लिस्ट रिलीज होत असते आता भरपूर मुलांना प्रश्न असतो की दादा ही जी आमची कॉलेजची लिस्ट आहे ही आम्हाला ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये अपलोड करायची आहे का म्हणजे जो तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म असतो सो त्याच्यामध्ये तुम्हाला कॉलेजची लिस्ट अपलोड करायची आहे का तर नाही तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये फक्त आणि फक्त तुमचे डिटेल्स एंटर करायचे आहेत जे पण तुमचे डिटेल्स आहेत तर हेच तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये एंटर करायचे आहेत ह्याच्यामध्ये अजून तुम्हाला कॉलेजची लिस्ट अपलोड नाही करायची आहे त्याच्यानंतर मी जसं तुम्हाला सांगितलं तुमची प्रोविजनल मेरिट लिस्ट येते आणि त्याच्यानंतर एक तुम्हाला सबमिशन ऑफ ग्रीवॅन्सेस मला ग्रीवॅन्सेस सबमिट करायला काही टाईम दिला जातो आता हा जो टाइम आहे हा तुम्हाला तीन दिवसाचा दिला जातो आता सबमिशन ऑफ ग्रीव्हसेस म्हणजे काय भरपूर मला असे असतात जी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करताना काही मिस्टेक करतात त्यांच्या डिटेल्समध्ये सो तेच जे मिस्टेक आहे हे त्यांच्या प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये येते म्हणजे जे तुमचे रँक येतात त्यासोबत जे तुमचे डिटेल्स येतात सो तीच डिटे त्या डिटेल्समध्ये मिस्टेक होत असते सो ती मिस्टेक करेक्ट करण्यासाठी ई डी सेल तुम्हाला तीन दिवसांचा टाईम देते की ह्या तीन दिवसांमध्ये तुम्ही ग्रीव्हेन्सेस सबमिट करा जर तुम्हाला कोणती डिटेल तुम्हाला करेक्ट करायची असेल तर जर कोणतीही डिटेल करेक्ट करायची नसेल तर तुम्ही ग्रीव्हेस नाही सेंड केलात तरी काही हरकत नाही बट जर तुमची कुठली मिस्टेक असेल तर तुम्ही ह्याच ग्रीव्हे पिरियडमध्ये तुम्हाला ती करेक्ट करून घ्यायला पाहिजे कारण की त्याच्यानंतर ई डी सेल तुम्हाला कुठलाही असा टाईम देत नाही की तुमची मिस्टेक करेक्ट करण्यासाठी आता त्याच्या दोन तीन दिवसानंतर डी सेल एक तुम्हाला फायनल मेरिट लिस्ट प्रोव्हाइड करते ह्याच्या आधी स्टेप नंबर टूमध्ये तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आली होती त्याच्यामध्ये पण तुम्हाला रँक समजले होते पण स्टेप नंबर फोरमध्ये पण तुम्हाला फायनल मेरिट लिस्ट येत असते आणि ह्याच्यामध्ये पण तुम्हाला रँक समजतात पण फायनल मेरिट लिस्ट आणि प्रोव्हिजनल मेरिट लिस्टच्या रँकमध्ये थोडं काही तुम्हाला डिफरन्स बघायला मिळतो आणि त्याच्यासोबत तुम्हाला सीट मॅट्रिक्स पण प्रोवाइड करते सीइट सेल आता सीट मॅट्रिक्स म्हणजे काय सीट मॅट्रिक्स म्हणजे जे तुमच्या कॉलेजेस आहेत तर त्या कॉलेजेसमध्ये किती सीट्स व्हॅकंट आहेत तर हे सगळी इन्फॉर्मेशन ह्या सीट मॅट्रिक्समध्ये प्रोव्हाइड केलेली असते सो so, हे जे प्रो फायनल मेरिट लिस्ट आणि सीट मेट्रिक्स आहे हे तुमच्या ग्रीवन्स सबमिशन नंतर दोन तीन दिवसानंतर सीएडी सेल तुम्हाला रिलीज करत असते आता लगेच त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून लगेच तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर कॅपराउंड वन चालू होते आता या ऑप्शन फॉर्म फिलिंगमध्ये तुम्हाला ॲक्च्युअल कॉलेजची लिस्ट ती अपलोड करावी लागते आता जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला बोललो होतो की तुमची कॉलेजची लिस्ट तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगमध्ये अपलोड नाही करायचे त्या तिकडे फक्त तुम्हाला डिटेल्स एंटर करायचे पण हे जे तुमचं ऑप्शन फॉर्म फिलिंग आहे ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर कॅपराउंड वन सो so, ह्याच्यामध्ये तुम्हाला कॉलेजची लिस्ट अपलोड करावी लागते आणि ह्याच्यासाठी सीई टी सेल तुम्हाला तीन दिवस देत असते सो so, ह्या तीन दिवसांमध्ये तुम्हाला पूर्णपणे ऑप्शन फॉर्म फिलअप करायचा आहे आणि हा तुम्हाला सबमिट करायचा आहे आणि ह्याच्यानंतर दोन तीन दिवसांनी तुम्हाला त्याचा रिझल्ट बघायला मिळतो म्हणजेच डिस्प्ले ऑफ प्रोव्हिडन्स सीट अलॉटमेंट फॉर कॅपराउन वन म्हणजे कॅपराउन वन मध्ये तुम्हाला कोणतं कॉलेज अलॉट झालंय म्हणजेच कोणत्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागलाय हे तुम्हाला ह्या डिस्प्ले ऑफ प्रोव्हिडन्स सीट अलॉटमेंट फॉर कॅपराउन वनमध्ये बघायला मिळतं आणि हा जो तुमचा रिझल्ट आहे हा तुमचा ऑप्शन फॉर्म नंतर दोन तीन दिवसानंतर लगेच तुमचा येत असतो आता त्याच्यानंतर अजून एक तुम्हाला स्टेप करावी लागते म्हणजे ॲक्सेप्टिंग सीट अँड रिपोर्टिंग टू दी कॉलेज म्हणजे जर तुम्हाला कॅपराउंड वनमध्ये कोणतं कॉलेज अलॉट झालंय जर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर ती सीट तुम्हाला ॲक्सेप्ट करावी लागते आणि त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला ते कॉलेजमध्ये व्हिजिट करून तुमचं ॲडमिशन ते घ्यावं लागतं म्हणजे जे तुमची ॲडमिशन आहे हे तुम्हाला कन्फर्म करावं लागतं आणि हे कधी करावं लागतं की जर तुम्हाला कॅपराउंड वनमध्ये जे पण तुम्हाला कॉलेज अलॉट झालं असेल जर त्या कॉलेजमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तेव्हाच तुम्हाला ती सीट ॲक्सेप्ट करावी लागते आणि त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म करून घ्यावं लागतं आता जर तुम्हाला कॅप्रॉन टूसाठी जायचं असेल तर त्यासाठी पण तुम्हाला एक सीट ॲक्सेप्टन्स फी भरावी लागते आता सीट ॲक्सेप्टन्स फी त्यासाठी असते की जर तुम्हाला कॅप्रॉउ वनमध्ये कोणतं कॉलेज मिळालं असेल तर त्या कॉलेजची सीट रिझर्व ठेवून तुम्हाला कॅप्रॉन टूमध्ये जायचं असेल तर ही तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स फी भरावी लागते जी ऑलमोस्ट तुमची थाउजंड रुपीजच्या आसपास असते मागचे दोन वर्ष सी एडसने थाउजंड रुपीज ही फी ठेवली होती सो मे बी ह्या वर्षी पण थाउजंड रुपीज ही फी असणार आहे सो so, ही जी, जी फी आहे ही तुम्हाला पे करावी लागते जर तुम्हाला कॅप्रॉन वनची सीट रिझर्व ठेवायची असेल तर म्हणजे सपोज जर तुम्ही कॅप्रॉन टूमध्ये गेलात बट कॅप्रॉन टूमध्ये तुम्हाला कोणतंही कॉलेज अलॉट नाही झालं तर कॅप्रॉन वनमध्ये जे तुम्हाला कॉलेज मिळालं होतं तर त्या कॉलेजची सीट तुमची रिझर्व असणार आहे म्हणजे त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता जर तुम्ही सीट ॲक्सेप्टन्स फी भरली असेल तर जर तुम्ही सीट ॲक्सेप्टन्स फी भरली नसेल तर वन ची सीट तुमची रिझर्व्ह राहणार नाहीये सो so, हे तुमची पूर्णपणे प्रोसेस असते आय नो आता मी जे पण तुम्हाला सांगितलं हे थोडंसं सा तुम्हाला कन्फ्युज वाटलं असेल बट ह्याच्यावर मी एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येणार आहे सो so, तुम्ही अजिबात काळजी करू नका एकदम स्टेप बाय स्टेप गायडन्सचे व्हिडिओज मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे सो so, अजिबात तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही आता अशी पण बरीच मुलं असतात ज्यांना कॅप्रॉन वन मध्ये कोणतेही कॉलेज अलॉट होत नाही सो तरी ती मुलं कॅप्रॉन मध्ये पार्टिसिपेट करू शकतात आणि ती मुलं थ्री मध्ये पण पार्टिसिपेट करू शकतात सो त्यामुळे तुम्हाला हा पण चान्स असतो की जरी तुम्हाला वन मध्ये कॉलेज नाही मिळालं तरी तुम्ही टू मध्ये पार्टिसिपेट करू शकता सो आय होप इथपर्यंत तुमचा डाऊट तो क्लिअर झाला असेल आता त्याच्यानंतर डी सेल तुम्हाला व्हॅकंट सीटची लिस्ट प्रोव्हाइड करते म्हणजे जेव्हा तुमची सीट ॲक्सेप्टिंग आणि रिपोर्टिंग जुनी कॉलेजची ही प्रोसेस होते ही प्रोसेस तुमची ऑलमोस्ट तीन दिवस चालते म्हणजे तुम्हाला तीन दिवस दिले जातात म्हणजे जर तुम्हाला सीट ॲक्सेप्ट करायची असेल आणि त्या कॉलेजमध्ये जाऊन ते ॲडमिशन कन्फर्म करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला तीन दिवस दिले जातात आणि त्याच्यानंतर सीई डी सेल लगेच दुसऱ्या दिवशी एक तुम्हाला व्हॅकंट सीटची लिस्ट प्रोव्हाइड करते म्हणजे कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट व्हॅकंट आहेत कॅपराउंड वन नंतर किती सीट फिलअप केले गेले आहेत किती सीट व्हॅकंट आहेत ह्याची तुम्हाला एक लिस्ट प्रोव्हाइड करते आणि त्याच्यानंतर लगेच तुमचे ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर कॅपराउंड टू चालू होते म्हणजे कॅप्रोम टूसाठी तुम्ही कॉलेजची लिस्ट अपलोड करायची आहे सो ती तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग चालू होते त्याला पण तुम्हाला तीन दिवस दिले जातात आणि त्याच्यानंतर दोन तीन दिवसांनी त्याचा रिझल्ट येतो म्हणजे कॅप्रोम टूमध्ये तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालं आहे सो ह्याचा तुम्हाला एक रिझल्ट बघायला मिळतो म्हणजे डिस्प्ले ऑफ प्रोविजिनसी डेव्हलपमेंट फॉर कॅप्रॉन टू कॅप्रॉन टू मध्ये तुम्हाला कोणत्या कॉलेजमध्ये नंबर लागलाय सो so, ह्याच तुम्हाला एक रिझल्ट बघायला मिळतो सो so, त्याच्यानंतर पण तुम्हाला तीच प्रोसेस करावी लागते म्हणजे जर तुम्ही सीट ॲक्सेप्टन्स फी भरली नसेल तर ती तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स फी भरावी लागते बट जर तुम्ही कॅप्रॉन वनच्या वेळेस ऑलरेडी ती सीट ऍक्सेप्टन्स फी भरली असेल थाउजंड रुपीज तर तुम्हाला परत ती सीट ॲक्सेप्टन्स फी भरायची गरज लागणार नाही आहे सो ही तुमची अशी प्रोसेस असते त्याच्यानंतर आहे ॲक्सेप्टिंग सीट अँड रिपोर्टिंग टू दी कॉलेज म्हणजे जे पण कॉलेज तुम्हाला कॅप्रॉन टूच्या वेळी मिळालं आहे आणि जर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल सो त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही सिम्पली येथे ॲडमिशन कन्फर्म करू शकता बट जे तुम्हाला कॅप्रॉन टूमध्ये कॉलेज मिळालं असेल किंवा नसेल मिळालं तर सिम्पली तुम्ही कॅप्रॉन थ्रीमध्ये पण जाऊ शकता जर तुम्हाला कॅप्रॉन टूमधलं कॉलेज नको असेल तर तुम्ही सिम्पली कॅप्रॉन थ्रीमध्ये पण पार्टिसिपेट करू शकता आता ह्याच्यानंतर लगेच सीट असेल एक तुम्हाला व्हॅकंट सीटची लिस्ट प्रोवाईड करते आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं जातं की कॅप्रॉन टू नंतर कुठल्या कॉलेजमध्ये किती सीट व्हॅकंट आहेत किती कॅटेगरीचे सीट रिकाम्या आहेत ते सगळी लिस्ट आहे ती तुम्हाला प्रोव्हाइड करते म्हणजे ह्याच्यामधून तुम्ही अॅनलाईज करू शकता की कुठल्या कॉलेजमध्ये किती कॅटेगरीचे सीट व्हॅकंट आहेत कुठल्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळायची प्रॉबेबिलिटी जास्त आहे तर हे तुम्ही ह्या लिस्टमध्ये अॅनालाइज करू शकता त्याच्यानंतर लगेच तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर कॅप्रॉन थ्री चालू होते आता जर तुम्ही कॅप्रॉन थ्रीमध्ये पार्टिसिपेट केलं असेल तरच तुम्हाला एक कॉलेजची लिस्ट अपलोड करावी लागेल आता जर तुम्हाला कॅप्रॉन वनमध्ये किंवा कॅप्रॉन टूमध्ये जी पण तुम्ही कॉलेजची लिस्ट अपलोड केली होती तीच जर तुम्हाला तुम्हा कॅप्रॉन थ्रीमध्ये पण अपलोड करायची असेल तर ते पण तुम्ही सिम्पली कॅप्रॉन थ्रीमध्ये अपलोड करू शकता जर तुम्हाला कॅप्रॉन थ्रीसाठी एक नवीन कॉलेजची लिस्ट बनवायची असेल एकदम पूर्णपणे फ्रेश कॉलेजची लिस्ट बनवायची असेल तर ती पण तुम्ही कॉलेजची येथे अपलोड करू शकता कॅप्रॉन थ्रीचे ऑप्शन फॉर्म फिलिंगमध्ये ह्याच्या दोन तीन दिवसानंतर एक डिस्प्ले ऑफ प्रोविजनल सीड अलॉटमेंट फॉर कॅप्रॉन थ्री डिक्लेअर होते म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला समजतं की जी तुम्ही कॉलेजची लिस्ट ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर कॅप्रॉन थ्रीमध्ये अपलोड केली होती सो त्या लिस्टमधल्या कुठल्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागला आहे म्हणजे कोणत्या कॉलेजमध्ये तुम्हाला अलॉटमेंट मिळाली आहे सो हे तुम्ही ह्याच्यामध्ये चेक करू शकता आता ह्याच्यानंतर परत तुम्हाला एक ॲक्सेप्टिंग सीट ऑर रिपोर्टिंग तुझी कॉलेज म्हणजे जर तुम्हाला कॅपॉन थ्रीमध्ये जे पण तुम्हाला कॉलेज मिळाले जर त्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही त्या कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घेऊ शकता आता ह्याच्यासाठी पण सी डीसल तुम्हाला तीन दिवस देत असते सो ह्या तीन दिवसांमध्ये जे पण तुम्हाला कॉलेज मिळालं असेल त्या कॉलेजमध्ये तुम्हाला व्हिजिट करावं लागतं आणि जे तुमची ॲडमिशन आहे हे तुम्हाला कन्फर्म करावं लागतं म्हणजे जे तुमचे डॉक्युमेंट वगैरे आहेत हे तुम्हाला कॉलेजमध्ये सबमिट करावे लागतात तर आय होप इथपर्यंत सगळी ती तुम्हाला प्रोसेस समजली असेल आता ह्याच्यानंतर पण भरपूर मुलांचा प्रश्न असतो की दादा जर आम्ही कॅप थ्रीमध्ये गेलो बट आम्हाला कॅप्रॉन टूमध्ये कुठला तरी कॉलेज मिळालं असेल बट कॅप थ्रीमध्ये आम्ही गेलो आणि कॅप्रॉन थ्रीमध्ये आम्हाला कुठलंही कॉलेज नाही मिळालं तर आम्हाला कॅप्रॉन टूचं कॉलेज परत मिळेल का तर हो जर तुम्हाला कॅप थ्रीमध्ये कुठलंही कॉलेज नाही मिळालं बट तर तुम्हाला कॅप्रॉन टूमध्ये कुठलं तरी कॉलेज मिळालेलं असेल तर त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता आता भरपूर मनाचा असा पण प्रश्न असतो की दादा जर मला कॅपराउन थ्रीमध्ये कुठलं तरी कॉलेज मिळालं पण आम्हाला कॅप्रॉन टूमध्ये पण कॉलेज मिळालं असेल आणि आता मला कॅप्रॉन टूच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर ते आम्ही घेऊ शकतो का तर असं नाही चालत जर तुम्हाला कॅप्रॉन थ्रीमध्ये कुठल्या तरी कॉलेजमध्ये अलॉटमेंट मिळाली तर परत तुम्ही कॅप्रोन टूच्या कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घेऊ शकत नाही आहे तर हे रूल्स असतात कॅप्रॉनच्यासाठी आय होप तुम्हाला हे सगळे रूल्स ते समजलेले असतील आता या ओव्हरऑल प्रोसेसला म्हणजे हे जे तुम्हाला पंधरा स्टेप सांगितले या ओवरऑल प्रोसेसला ऑलमोस्ट टू मंथ्स लागतात सो ही तुमची ॲडमिशन प्रोसेस ओवरऑल टू मंथ्स चालणार आहे आता अजून जे ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगची डेट आलेली नाही आहे म्हणजे इंजिनिअरिंग फार्मसी आणि ॲग्रिकल्चर ह्यांच्या डेटून तुमची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगची डेट आलेली नाही आहे जेव्हा पण येईल मी तुम्हाला नक्की अपडेट करणार आहे आता राहिला प्रश्न कॉलेजच्या लिस्टचा बरीच मुलं मला विचारतात की दादा आम्हाला कॉलेजची लिस्ट कशी बनवायची आहे आम्हाला कॉलेजची लिस्ट बनवायला हेल्प कर बघा तुम्हाला कॉलेजची लिस्ट कशी बनवायची आहे ह्याच्यावर मी सेपरेट व्हिडिओज घेऊन येणार आहे दोन तीन व्हिडिओज घेऊन येणार आहे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करेन की तुम्हाला कॉलेजची लिस्ट कशी बनवायची आहे बट त्यासोबत स्विफ्ट अंडरग्राईड्स ही एक टीम आहे जी तुमच्यासाठी पेड वेबिनार घेणार आहे ज्याच्यामुळे जे तुम्हाला सांगणार आहेत की तुम्हाला कॉलेजची लिस्ट कशी बनवायची आहे बरे सारे टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला शेअर करणार आहेत आणि भरपूर सारे इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगणार आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला कॉलेजची लिस्ट कशी बनवायची आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण आयडिया येऊन जाणार आहे एक लक्षात ठेवा की ह्याच्यामध्ये तुम्हाला कॉलेजची लिस्ट बनवून नाही दिली जाणार ह्याच्यामध्ये तुम्हाला हे शिकवलं जाईल की तुम्हाला कॉलेजची लिस्ट कशी बनवायची सो जर तुम्हाला ते वेबिनार अटेंड करायचं असेल सो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला गुगल फॉर्मची लिंक प्रोवाइड केली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्या वेबिनारसाठी रजिस्टर करू शकता आता वेबिनारची नक्की प्राइस किती असणार आहे किती पेमेंट वगैरे असणार आहे हे सगळे डिटेल्स तुम्हाला त्या गुगल फॉर्मवरती प्रोवाइड केली आहेत so सो नक्की त्या गुगल फॉर्मवर व्हिजिट करा त्याच्यावरती तुम्हाला सगळे डिटेल्स इथे बघायला मिळतील आणि जर तुम्ही या साठी इंटरेस्टेड असाल तर नक्की तुम्ही या साठी रजिस्टर करून ठेवा आई होप या मध्ये जे पण काय सांगितलं आहे हे तुम्हाला समजलेलं असेल जर तुम्हाला काही पण डाउट असेल तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता आणि जर मला पर्सनली कोणते डाउट विचारचे असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर पण कॉन्टॅक्ट करू शकता ची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये प्रोवाइड केलेली आहे सगळ्यात सो ड्यासी सोडव कशी वाटत मला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक बाबा थँक्यू वाचिंग द व्हिडिओ